हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल डीए टू अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये मी प्रसाद सर तुमच्या प्रत्येकांचं स्वागत करतोय. आजचा हा व्हिडिओ असणार आहे एलिस बॅचच्या स्टुडंटसाठी. जेवढेही विद्यार्थी 11वी एलिस बॅच मध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि युट्यूबवरील त्या स्टुडंटसाठी सुद्धा आजचा हा व्हिडिओ असणार आहे की ज्यांना क्युरियोसिटी असते की एलिस बॅच मध्ये 11वी कॉमर्सला कशा पद्धतीने माहिती वगैरे सांगण्यात येते, काय नाही ते. लास्ट क्लासमध्ये आपण बघितलं होतं की गरजांची वैशिष्ट्ये आपण बघितलं होतं की गरजा या कसं असतात, लिंगभेदानुसार, वयमानानुसार, संस्कृतीनुसार, काय नाही. तो व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे, चॅनलवर चेक करून घ्या. त्याच्यानंतर एक्झाम मध्ये येणारा सर्वात महत्वपूर्ण प्रश्न आहे या टॉपिक मधला, तो म्हणजे गरजांचे वर्गीकरण. आता गरज जे आहेत त्यांचे काही विभागात विभागणी केलेली आहे. जसं की सर्वात पहिले तुम्ही इथे चेक करू शकता आर्थिक व आर्थिकेतर गरजा. पहिली जी गरज आहे ती स्क्रीनवर दिसायली तुम्हाला, ते आहे आर्थिक व आर्थिकेतर गरजा. चेक करा आर्थिक व आर्थिकेतर गरजा की सर आता हे आर्थिक व आर्थिकेतर गरजा म्हणजे काय, तर नीट लक्ष द्या. सर्वात पहिले पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या गरजांची पूर्तता करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते, जे पण गरजा तुम्हाला फुलफिल करण्यासाठी पैसे पेड करावे लागत असतात त्या गरजांना आर्थिक गरजा असे म्हणतात. जसे की उदाहरणार्थ तुम्हाला वही पाहिजे असेल तर तुम्हाला पैसे देऊन वही घ्यावी लागेल, तुम्हाला एक चिप्स पॅकेट पाहिजे असेल तर पैसे देऊन चिप्स पॅकेट घ्यावे लागेल, तुम्हाला तुमच्या सायकलमध्ये जर हवा भरायची असेल पैसे देऊन हवा भरावं लागेल. हे जे चिप्सची, वहीची किंवा हवेची जी आवश्यकता आहे हे तुमच्यासाठी कोणती गरजा आहे, हे आहे आर्थिक गरजा. त्याच्यानंतर आहेत आर्थिकेतर गरजा. आर्थिकेतर गरजा म्हणजे सोपं आहे, ज्या गरजांची परिपूर्ण पूर्तता करण्यासाठी किंवा ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता नसते, नो नीड ऑफ मनी. ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची आवश्यकता राहत नाही अशा गरजांना आर्थिकेतर गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ निसर्गामध्ये जे तुम्हाला हवा प्राप्त होते ते तुमच्यासाठी फुगट असते, बरोबर आहे, त्यामुळे ती कशी गरज आहे, आर्थिकेतर गरजा आहे. त्यानंतर काही काही जणांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते, सूर्यप्रकाशाची आवश्यकता कपडे वाळू घालण्यासाठी असते, पापड वगैरे जे गच्चीवर वगैरे वाळू घालतो त्याच्यासाठी सुद्धा असते, किंवा बांधकाम जिथे चालू आहे तिथे जर सूर्यप्रकाश असेल तर लवकरात लवकर घराचं बांधकाम होते आणि मजबूत होते. त्यानंतर तुमच्या त्वचेवर जेव्हा सूर्यप्रकाशाची किरणे पडतात त्यावेळेस तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते. आता सूर्य का तुम्हाला येऊन पैसे मागायला कहो, 5 रुपये दे मी तुझ्या अंगावर 10 मिनिट प्रकाश टाकतो असं काही असते का, नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळते. त्यानंतर शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी जे पावसाचं पाणी वगैरे मिळत असते ते फ्री ऑफ कॉस्ट आभारातून पळत असते. पाऊस काय म्हणते का, मला 100 रुपये दे मी 1 घंटा तुझ्या शेतावर पाणी टाकतो, नाही. मग सूर्यप्रकाश असेल, निसर्गामध्ये असणारा हवा असेल किंवा पडणारा पाऊस असेल, ही कोणती गरज आहे, ही आर्थिकेतर गरज आहे जे विदाऊट मनी पैशाशिवाय पूर्ण करता येते. त्याच्यानंतर नेक्स्ट जी गरज आहे ते चेक करा, ते आहे वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. आता वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा म्हणजे काय, व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिले वैयक्तिक गरजा पाहूयात. ज्या वस्तूची गरज वैयक्तिक पातळीवर असते म्हणजे ती वस्तू फक्त त्या एकट्या व्यक्तीलाच कामाला येते अशा वस्तूला कोणती गरज म्हणतात, वैयक्तिक गरजा म्हणतात. जसं की डॉक्टरांचा स्टेटोस्कोप, न्यायाधीशाचा कोट. आता मला सांगा, डॉक्टरांचा जो स्टेटोस्कोप आहे तो फक्त डॉक्टरलाच कामाला येईल, जोही व्यक्ती डॉक्टर आहे त्यालाच ते कामाला येईल. त्याच्यानंतर असणारी बंदूक आहे, देशाच्या संरक्षणासाठी जी बंदूक वगैरे वापरण्यात येते ते फक्त त्या शिपायांच्याच कामासाठी असते, बरोबर आहे. त्याच्यानंतर सर्वात मुख्य ते म्हणजे तराजू. दुकानामध्ये जो तराजू वगैरे असतो तो सर्वसामान्य लोकांना कामाला येते का, नाही. ज्याही व्यक्तीला त्याचं वजन वगैरे करायचं आहे, 1 किलो 2 किलो वगैरे ठेवून वजन करायचं आहे त्यालाच ते कामाला येते. तर ती गरज कोणती आहे, ती वैयक्तिक गरज आहे. आता सामूहिक गरज म्हणजे काय, तुम्ही डॉक्टर असा, वकील असा, कंडक्टर असा, इंजिनियर असा, सीए असा, कंपनी सेक्रेटरी असू दे, तुम्ही सीएमए असू दे, तुम्ही काहीही असू दे, असे काही वस्तू आहेत ज्याची गरज प्रत्येकाला लागते. उदाहरणार्थ रेल्वेमधून प्रवास करायचा असेल तर फक्त डॉक्टरच रेल्वेमध्ये प्रवास करू शकतात, जे इंजिनियर आहेत त्यांनी रेल्वेच्या वरच्या साईडला बसायचं, असं काही रूल आहे का, नाही. सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्याचा उपभोग घेणे बंधनकारक असतो, बरोबर आहे, म्हणजे तो उपभोग घेऊ शकतो. त्यामुळे ते कोणत्या गरजा झाल्या, ते सामूहिक गरजा झाल्या. ते कोणत्या गरजा झाल्या, सामूहिक. वैयक्तिक म्हणजे ते फक्त एका विशिष्ट व्यक्तीला लागतात, सामूहिक म्हणजे सर्व व्यक्तींची गरजांची पूर्तता होते. त्याच्यानंतर आहे जीवनावश्यक,
सुख सोयीच्या आणि चैनीच्या। आता नीट लक्ष द्या, जीवनावश्यक वस्तू कशाला म्हणतात, जसे की अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, पाणी असेल, औषध असेल, हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवन जगण्यासाठी आवश्यक असते, अशा वस्तूंना जीवनावश्यक वस्तू म्हणायचं। सुख सोयीच्या वस्तू म्हणजे काय, की ज्याही वस्तू तुमचं दैनंदिन जीवन सुखकर करतात, तुम्हाला काम करत असताना तुमचे काम लवकरात लवकर होईल, किंवा एखादं काम करत असताना तुमच्या शरीराला जास्त एफर्ट्स न घेता यंत्रणाद्वारे किंवा यंत्राद्वारे ते काम परिपूर्ण करणार, काम जर परिपूर्ण करायचं असेल तर अशा वस्तूंना सुखसोयीच्या वस्तू म्हणतात। जसं की जीवनावश्यक मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, अन्न, वस्त्र, निवारा, औषध, शिक्षण आणि कंसामध्ये मोबाईल। त्यानंतर सुखसोयीच्या वस्तू मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सुखसोयीच्या वस्तू कोणत्या कोणत्या आहेत, वॉशिंग मशीन असेल, वॉशिंग मशीन मुळे कपडे धुण्याचं काम वाचते, मशीन मध्ये लावून कपडे टाकलं, ऑटोमॅटिक मशीनचं बटन बंद केलं, वरचं झाकण बंद करून बटन जर चालू केलं, ऑटोमॅटिक ते मशीन पाणी घेते, ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये ते वॉशिंग पावडर घेण्यात येते आणि कपडे धुवून सिंक होऊन स्टेन आणि रिन्स होऊन वापस येतात। म्हणजे कपडे तुम्ही टाकता आणि चांगले धुवून कपडे तुम्हाला वापस येतात, काम कमच व्हायला सोपं व्हायले। त्याच्यानंतर अगोदर जुन्या काळामध्ये मडक्याला कापड लावून थंड पाण्याच्या ह्याच्या मडक्यामध्ये भाजीपाला वगैरे ठेवत होते, जेणेकरून ते थंड राहत होतं, बट आता त्याचं काम कोण करत आहे, फ्रीज करत आहे, राईट। ते सगळे कोणते झाले, हे झाले सुख सोयीच्या वस्तू, मिक्सर सुद्धा असेल किंवा प्रेशर कुकर सुद्धा असेल। त्याच्यानंतर आहे जीवनात चैनीच्या वस्तू, चैनीच्या वस्तू म्हणजे काय, आता चैनीच्या वस्तू म्हणल्यानंतर मॅक्सिमम जणांना मुली ज्या असतील त्यांना त्यांच्या पायातली चैन दिसत असेल, मुलं ज्या असतील त्यांना ते साखळी चैन दिसत असेल, तसं साखळी किंवा चैन नाही, चैनीच्या वस्तू म्हणजे महागड्या वस्तू, श्रीमंत लोकांना श्रीमंतीचं प्रदर्शन करण्यासाठी किंवा मनाला एक समाधान मिळण्यासाठी किंवा त्यांच्याजवळ असलेला पैसा एका महागड्या वस्तूमध्ये इन्व्हेस्ट करून की जगांना दाखवण्यासाठी की आमच्याकडे सर्वात महागडी वस्तू आहे, अशा वस्तूंना काय म्हणतात, चैनीच्या वस्तू। जसे की महागडे गाड्या, महागडे फोन्स असतील किंवा हिरे असतील किंवा डायमंडचं नेकलेस वगैरे असेल, हे सगळे कसे कोणते वस्तू झाले, चैनीच्या वस्तू झाल्या, राईट। आता इथं काय सांगितलेलं आहे की ज्या गरजा ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद मिळतो व सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक काय मिळते, प्रतिष्ठा मिळते, अशा अशा वस्तूंना कोणत्या वस्तू म्हणतात, चैनीच्या वस्तू म्हणतात, राईट। त्याच्यानंतर सुद्धा खाली एक पॉइंट आहे, ते म्हणजे वस्तू आणि सेवा, बट ते पॉइंट पाहण्या अगोदर मी जस्ट तुम्हाला इथे हिरे पाणी विरोधाभास सांगेन आणि मग आपण एक स्टेप अहेड जाऊया। आता हिरे पाणी विरोधाभास म्हणजे काय, की काही काही वस्तू चे उपयोगिता मूल्य जास्त असते तर विनिमय मूल्य कमी असते। जसं की आता फरक समजून घ्या की उपयोगिता मूल्य म्हणजे काय आणि विनिमय मूल्य म्हणजे काय। उपयोगिता मूल्य म्हणजे जसं की आहे पाणी, पाणीचं जे काम आहे ते भरपूर कामासाठी पाणी उपयोगी येते तुम्हाला, नंबर एक तुमची तहान भागवण्यासाठी, नंबर दोन तुम्हाला स्वच्छ ठेवण्यासाठी, नंबर तीन शेती करण्यासाठी पाण्याची उपयोगिता येते, नंबर चार वस्तूचं उत्पादन करण्यासाठी विविध लिक्विड्स, जे तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स वगैरे पिता त्याच्यामध्ये काय तेल असते का, नाही, पाणी असते त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर पाचवं काम सर्वात महत्वाचं तुम्हाला स्वच्छ वगैरे राहण्यासाठी, आणखी तसे पाण्याचे भरपूर उपयोग आहेत पण सांगायला घाण वाटते, ओके। तर आता हे सगळे पाण्याचे जे उपयोगिता मूल्य आहे ते जास्त आहे पण पाण्याचं विनिमय मूल्य कमी आहे। पाणी सर 3 रुपयाला एक पाणी पॅकेट भेटते, 20 रुपयाला मिनरल वॉटर मिळते, आणखी जर 20 रुपये त्याच 20 रुपयामध्ये मला लॉजिक कळलं नाही, जर तुम्हाला अशी बघा अशी जर एक अशी जर बॉटल घ्यायची असेल तर ही बॉटल 10 रुपयाला आहे, ह्याच्यापेक्षा थोडी मोठी बॉटल 20 रुपयाला आहे, पुन्हा आणखी एक बॉटल आहे ते बाहुबली बॉटल असं खांद्यावर घेऊन जातात बघा, असं जे लाल लाल लेकर असं खांद्यावर घेऊन जातात किंवा आई वडील असं खांद्यावर घेऊन जातात, ते जे बॉटल आहे ते सुद्धा 20 रुपयाला आहे। म्हणजे पाण्याचं उपयोगिता मूल्य किती, अनेक कामासाठी पाणी उपयोगी येते बट मार्केट मूल्य, विनिमय मूल्य, बाजार मूल्य त्याचं कसं आहे, फक्त 20 रुपये आहे, राईट। म्हणजे उपयोग किती जास्त आहे पण मूल्य कसं आहे, कमी आहे। त्याचबरोबर काही वस्तू अशा असतात की ज्याचे बाजार मूल्य जास्त असते, जसं की हिरा, हिरा हा असा वस्तू आहे की ज्याचं बाजार मूल्य लाखो मध्ये आहे, करोडो मध्ये आहे, बट उपयोगिता मूल्य काय, हिरा काय तुम्हाला जेवणामध्ये टाकू शकता का, नाही, हिऱ्याने तहान भागू शकते का, नाही, हिऱ्याने उत्पादन होऊ शकते का, नाही, हिरा तुम्हाला स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करू शकतो का, नाही,
एकच काम आहे का, ते म्हणजे हाताच्या अंगठी मध्ये लावणे किंवा गळ्याच्या लॉकेट मध्ये वगैरे बांधणे आणि बस लोकांना दाखवणे की तुमच्याजवळ किती पैसा आहे. म्हणजे हिऱ्याचं उपयोगिता मूल्य कमी आहे, बाजार मूल्य कसं आहे जास्त आहे. ह्याच संकल्पनेला काय म्हणतात, हिरा पाणी विरोधाभास. राईट, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओचा पुढचा पार्ट डिस्कस करण्याच्या अगोदर मी आणखी एक वेळेस तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगतोय की DA2 अकॅडमीचे रेग्युलर बेसिसवर डेली बेसिसवर लाईव्ह क्लासेस होत असतात की ज्याच्यामध्ये रोज सकाळी 7 ते 8 मध्ये आम्ही OCM नावाचा सब्जेक्ट घेतो. सकाळी 7 ते 7 मध्ये OCM असतो, संध्याकाळी 7 ते 8 मध्ये अकाउंट नावाचा सब्जेक्ट असतो लाईव्ह, आणि रात्री 9 ते 10 मध्ये रेग्युलर लाईव्ह इकॉनॉमिक्स नावाचा सब्जेक्ट होतो. रेग्युलर लाईव्ह क्लासेस होतात. तुम्ही जर महाराष्ट्रातून यावर्षी 11वी कॉमर्सला आहात आणि पुढच्या वर्षी जर 12वीला जाणार असाल तर हा बेस्ट चान्स आहे. कारण 12वीला जर चांगलं मार्क घ्यायचं असेल तर सुरुवात तुमची ELIS पासून करावं लागणार आहे, 11वीच्या बेसिक पासून करावं लागणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना 11वीचं चांगलं अभ्यास केलं 12वी त्याला खूप सोपी गेलेली आहे. राईट, आता बॅच आहे, बॅचची जी फीस आहे ते फक्त आणि फक्त आहे 1000 रुपये. 1000 मध्ये रेग्युलर बेसिसवर तुम्हाला तिन्ही तीन विषयाचे लाईव्ह क्लासेस करता येतात. आणि खूप सारा स्टुडंटला गैरसमज आहे की आपल्या क्लासेसमध्ये 11वी ही फक्त 4 महिने 5 महिन्याची असते, म्हणजे जूनमध्ये 11वी चालू होते जुलैमध्ये आणि डिसेंबरला संपून जानेवारीमध्ये नवीन सब्जेक्ट 12वी शिकवायला चालू करतात. हा सर्वात गोड गैरसमज आहे. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे 12वी चालू होते जुलै महिन्यामध्ये, सॉरी 11वी चालू होते जुलै महिन्यामध्ये आणि संपते नेक्स्ट इयरच्या एप्रिल महिन्यामध्ये. ओके, आणि मग 1 एप्रिल पासून नवीन आपण 12वी स्टार्ट करत असतो. जर तुम्ही यावर्षी 11वीला असाल, 11वीचे प्रथम सत्र पेपर जवळ येत आहेत, त्यानंतर द्वितीय सत्राची एक्झाम होणार आहे, आणखी खूप सारा सिलेबस राहिलेला आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे वगैरे व्हिडिओ दिसत असतील. राईट, त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्लास आपला असणार आहे पब्लिक, त्या नेक्स्ट क्लासमध्ये आपल्याला बघायचे त्याच्यातले नेक्स्ट पॉईंट, संपत्ती, वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक व्यय शक्य उत्पन्न म्हणजे काय आणि वस्तू व सेवा यातील फरक सुद्धा आपल्याला नेक्स्ट क्लासमध्ये बघायचा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. ELIS बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला जो आता स्क्रीनवर नंबर दिसत होता त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा और प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि मग बाकी प्रोसिजर मी तुम्हाला तिथून सांगेन, किंवा डायरेक्ट ह्या नंबरला कॉल करायचा आणि सांगायचं की सर मला ELIS बॅच जॉईन करायचं आहे आणि 1 मिनिटाच्या जॉईनिंग प्रोसेस कम्प्लीट होईल, बाकी त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचा आवडता व्हिडिओ आणि आवडता युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा, बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.